कोण पाटील बंटी घंटी घंटी आता वाजवायची. लोकसभा निवडणुकी दरम्यान महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात आले होते. या प्रचारादरम्यान त्यांनी काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांची घंटी आता वाजवायची असं आक्षेपार्ह विधान केलं होतं. कोण पाटील बंटी घंटी घंटी आता वाजवायची. मात्र या लोकसभेला कोल्हापूरचं राजकीय चित्रच पालटलं. काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांनी मोठ्या मताधिकाराने विजय मिळवून संजय मंडलिक यांचा पराभव केला. त्यामुळे बंटी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर देताना आता कशी वाजवली घंटी अशा पद्धतीचे पोस्टर फलक कोल्हापुरामध्ये लावले आहेत. गोकुळ सोबत गोकुल.